न्यूजपेपर मध्ये आज आपण हॅपीनेस ज्याला म्हणले ना पहा आता याचं मराठीकरण कसं करायचं असा इशू आहे पहा दोज झू आर रायटिंग इन रिजनल <coughs> वीस मार्च हा वर्ल्ड हॅपीनेस डे आहे पहा युनायटेड नेशनचं सा रिझोल्युशन सहासष्ट दोनशे एक्क्याऐंशी जे आहे ना बारा जुलै दोन हजार बाराच ज्याच्या आधारे आपण म्हणजे पब्लिक पॉलिसी ऑब्जेक्टिव्ह म्हणून वीस मार्चला हॅपीनेस इंडेक्स आणि है, हॅपीनेसची सगळी चर्चा जी आहे हॅपीनेस इंडेक्स मग भूतानं कसा स्वीकारला तेराच्या नंतर तेराला तो मला निबंध पण विचारलेला होता हॅपीनेसच्याबद्दलचं ग्रॉस इंडेक्स कसा निर्माण करणार त्याच्या आधी ओसईडनं काय म्हटलेलं होतं का ओईसी डीचं काय आर्ग्युमेंट होतं माझ्यासमोर हा तेरा मार्चचा लेख आहे पा एक आणि दुसरा जो आहे तो वीस मार्चचा आहे न्यूजपेपर सिंप्लिमॅटमध्ये हे दोन लोक घेतलेले आहेत एक जे आहेत ते अर्जुन मेघवाल यांचा द रायटर इज युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर पार्लमेंट रॅपर्स हेवी इंडस्ट्रीज पब्लिक एंटरप्राइज मेंबर ऑफ पार्लमेंट बिकानेर अर्जुन राम मेघवाल मध्ये मध्ये लिहीत असतात पण याच्यामध्ये एक्सप्रेसला ज्या किंवा पेपर्समध्ये हॅपीनेसच्याबद्दल देऊन तुम्हाला इथिक्समध्ये काही चर्चा आहे पहा याच्याबद्दलचं एस एपर्यंत विचलून झालेलं आहे आणि ओव्हरऑल समजा आता इंटरव्ह्यूज तयार करणारे लोक सगळ्यांच्या दृष्टीनं याच्याविषयीचं नोशनल क्लॅरिटी जी आहे ना त्याच्या दृष्टीनं आपल्याला पाहता येतं तेरा मार्च जे आर्टिकल आहे ते सुख म्हणजे नक्की काय असतं हॅपीनेसच्याबद्दलचं डॉक्टर मानसे जावडेकरांचं आर्टिकल त्यांचं पी डीचा अभ्यास जो आहे तो त्यांनी कम्पेअर केलेले जे आहे ते की लाईफ बॅलन्स तुम्ही कसा केलेला आहे वर्क आणि लाईफचा बॅलन्स कसा आहे है? आणि हॅपीनेस यांचा संबंध कसा आहे आणि विशेषतः स्त्रियांच्या संदर्भामध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहे त्याच्यातले त्यांची काही निरीक्षण आहे वर्क फ्रॉम होम नंतर हॅपीनेसमध्ये काय बदल झालेला आहे यू एननं अलीकडचे ऑब्झर्वेशन्स गेलेले आहे त्या अर्थानं हा लोकसत्तामधला शनिवार तेरा मार्चचा लेख आहे आणि मग वीस मार्चचा लेख जो आहे तो वीस मार्चच्या लेखाचं शीर्षक पण इंटरेस्टिंग जे आहे पा फॉर हॅपियर वर्ल्ड लुक विद इन इयर ऑफ पॅन्डेमिक हॅज अंडरलाईन द नीड टू नर्चर अँड एक्सपांड वेलबिईंग आयडिया ऑफ वेलबिईंग वेलबिईंगमध्ये हेल्थ आहे का हॅपीनेस आहे का आणि तुमचं बेटर लाईफ जे आहे ते तीन गोष्टी वेलबिईंग वेलबिईंग ही कल्पना काय प्रकारे आपल्याला पाहता आहे त्यामुळे युनायटेड नेशन काय म्हणतं याच्याविषयी हे पण आपल्याला समजून घ्यायला पण यू एनचं इथिक्स ऑफिस नावाची वेगळी गोष्ट आहे पहा युनायटेड नेशनचं इथिक्स ऑफिस जे आहे ते त्यामुळे तुम्हाला जी एस थ्रीमध्ये हा उपयोग आहे इंटरब्यूच्या याच्यामध्ये उपयोगी आहे किंवा एकूण प्रिलिमला समजा याच्याविषयी काही प्रश्न आले आपल्या फॉर्मॅट तर कुठलंही असेल पण ही सगळी चर्चा याच्यापर्यंत उपयुक्त आहे आपल्याला तुमच्या एस एपर्यंत तेरा मार्चच्या लेखाचे मराठीतले जे आहे आनंदाचे डोळे आनंद तरंग तुकोबाचं काव्य जे आहे त्यातनं सुख आणि आनंद याच्यामध्ये हा लेखक मानसी जावडेकर त्या हॅपीनेस ट्रान्सलेशन आनंद असं करतात सुख वेगळा आहे म्हणजे स्टॉइक्स आपण जरी सोडून दिले सुखवाद स्टॉइक्स पण हे एपिक्युरन्स आहेत मग एपीकसे प्लेजरकडे जाणार होता का सिकिंग प्लेजर जे आहे त्या प्लेजर आणि हॅपीनेसमध्ये मग काय प्रकारचं बरं का पेन आणि प्लेजर गुड पेन प्लेजर आणि मग हॅपीनेस मॅक्सिमम हॅपीनेस ऑफ मॅक्सिमम नंबर्स युटिलिटी लॉजिकनं सांगितलेलं तत्व जे आहे ते त्यामुळे हॅपीनेसशी वेगवेगळ्या प्रकारे चर्चा पाहता येते मूळ युरोपचं जे अंडरस्टँडिंग आहे आणि आप आपल्यातलं ह्याच्यामध्ये काय मूलत भेद आहे का जसं अर्जुन मध्ये भगवद्गीतेतलं कोट त्यांनी दिलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आ, सुखाचे तीन प्रकार सांगतात है। का हॅपीनेस तीन प्रकारे पाहता येऊ शकतं का या सगळ्याची चर्चा त्यामध्ये केलेली आहे पहा त्रेचाळीसमध्ये मॅस्लोनं मांडण्याचा मॅस्लोचा लॉज आहे म्हणलेला आहे का इस्टीम आणि सेल्फ ॲक्च्युलायझेशन याच्याबद्दल चर्चा करताना काही वेळेला हॅपीनेसबद्दलचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तुमची मानसिक गरज काय सुरक्षितता काय प्रेमाची कल्पना काय ओढ कुठली आहे याच्यातून तुमचं इस्टीम नावाची कल्पना जी आहे आणि सेल्फ ॲक्च्युलायझेशन हे असतं का मॅस्लो हा महत्त्वाचा त्यातला अभ्यास मानला जातो जो आहे आनंद आणि आनंदाबद्दलचं अंडरस्टँडिंग जे आहे ते एकोणीसशे बहात आनंद कसा आहे आनंद कशाला म्हणायचं जे आहे परमनिधान भारतीय परिभाषेत त्याची वेगळ्या प्रकारे आपल्याला चर्चा करता येईल का मग म्हणजे नुसतं मेटाफिजिक्स आहे का हे का याला म्हणजे काही लोकांनी जे डिस्क मध्य प्रदेशनं सुरू केलेल्या होत्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तर मेटाफिजिक्स म्हणून तुम्ही त्याकडं पाहायला पाहिजे किंवा नाही आहे आपल्याला याच्यावर बेवेगडे बरो किंवा अन्य लोकांनी पण कायम भाष्य केलेलं आहे एकोणीसशे बहात्तर राजा जिग्मे वांगचुक मग भूतान ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्सबद्दल जी चर्चा केलेली आहे बहात्तरपासून जे आहे ते सी डीनं बेटर लाईफ इंडेक्स आधीच अकरामध्ये जो आहे तो बेटर लाईफ इंडेक्समधून ही कल्पना पुढे आलेली होती का आणि वीस मार्च जागतिक आनंद दिवस असं मराठी करंटचं जे आहे ते न्यू एन वर्ल्ड हॅपियर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट काढते का पब्लिश करते का गॅल वर्ल्ड पोलच्या आधारे जे आहे ते मग गॅलपोल्ड सोर्स काय त्याचा जो आहे तो हा या रिपोर्टचा आर्ग्युमेंट काय प्रकार दोन हजार बारा नंतरची सगळी चर्चा आहे पहा अलीकडच्या काळात वर्क लाईफ बॅलन्सला महत्त्व आलेलं जे आहे ते आणि विशेषतः स्त्रियांच्यावर डबल बर्डन ज्याला आहे दुहेरी जग जे आहे ते त्याच्या अनुषंगाने आपण हॅपीनेस कसा पाहायचा स्त्रियांचा हॅपीनेस आणि पुरुषांच्या हॅपीनेसमध्ये काय फरक आहे का त्याची क्वालिटी आणि त्याबद्दलची चर्चा आहे जी आहे का एकच आहे याच्या दृष्टीनं हा लेख परत नव्या गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामधले आर्ग्युमेंट जे आहे का सगळ्या जगात महत्त्वाचा मुद्दा स्त्री आणि पुरुष यांच्यामधला वर्क लाईफ बॅलन्सचा फरक होय वर्क लाईफ बॅलन्स म्हटलं की अनेकदा केवळ के स्त्रियांचा अभ्यास केला जातो पण पुरुषांचा आणि स्त्रियांचा दोहोंचा अभ्यास करण्याची गरज आहे त्यामुळे इम्पेरिकल अभ्यासातून ही अंडरस्टँडिंग जे आहे ते स्त्रिया हा घरा घर आणि हे सांभाळत असताना मग त्याच्यामध्ये पुरुषांशी असणारे संबंध पुरुषांचे स्त्रियांचे एकूण सगळा बदल संरचनात्मक काय होतो का याच्याविषयी जो अलीकडच्या काळात अभ्यास आला होता वर्क फ्रॉम होमच्याबद्दल पण चर्चा आहे वर्क फ्रॉम होम आणि कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही पॉवरिटीमध्ये आत्ताच म्हटलं तीन कोटी लोक पॉवरटी ढकलले गेले मग तो हॅपीनेसशी त्या संबंध कसा जोडणार आपण जे आहे वेलबिईंगशी संबंध कसा जोडणार किंवा तुमची एकूण सपोर्ट सिस्टीम चांगली असेल तरच हॅपीनेस येत राहतो का याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट आहे भाले कुठं संपतो इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर एरिग एरिक्सनचं कोर्ट त्यांनी दिलेलं आहे का एरिग काय म्हणलेलं आहे आनंद आणि आनंदाबद्दलचा कुठला फॉर्मला आहे एरिक एरिक्सन यांनी मानवी आयुष्याची सात दोन व टिपली आहे त्यातली शेवटची पायरी म्हणजे इंटिग्रिटी आणि डिस्पेयर म्हणून समाधाने आनंद असतो का उदास असतो डिस्पेयर जे आहे ते येत राहतं त्यामुळं कशाप्रकारे आपल्याला हे समजून घेता येईल त्याच्याबद्दलचं जे आहे ते मग ते, ते लिहित असताना तुम्ही समजा इथिक्सला लिहित आहेत त्या वेगळ्या भूमिका आहेत त्याच्या वेगळ्या भूमिकांचं तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे की ख्रिस्ती परंपरेमध्ये सुखाबद्दलची चर्चा काय प्रकारची आहे भारतीय परंपरेमध्ये काय टू लुक विद इन जसं आपल्याला अर्जुन राम मेघवाल दुसऱ्याकडे आपण आलो थोडक्यात अगदी फॉर हॅपीनेस ऑफ द वर्ल्ड यू नीड टू लुक विद इन म्हणजे अंतराशी शोधणं जे आहे अंतरातच तुझ्याच अंतरात ते आहे का आणि तेच तुला शोधायला पाहिजे का तुझ्या आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला शेतुकोपाशी आधारित आपण म्हटलं ते आपल्याकडंच आहे का आणि आपण इतर तर शोधतो का काही वेळची थीम आहे कीप काम स्टे वाईज अँड बी काइंड ही थीम त्या लेखामध्ये सांगितलेली आहे आप भगवद्गीतेतला अठरावा चॅप्टर त्यातला छत्तीसावा श्लोक आणि त्याच्यामध्ये सत्व रजतम या तीन प्रकारची केलेली चर्चा जी आहे ती म्हणजे स्पेसिफिक आर्ग्युमेंट जे आहेत इफ द माइंड इज हॅपी एंटर वर्ल्ड इज हॅपी ही साधारणतः भारतीय धारणा आहे का म्हणजे समृद्धी तुमची सगळी जी आहे ती कशा आहे थांबला तुम्ही थांबला तर आत्म थांबला तर सगळं थांबतं का आणि तुम्ही समृद्ध आत्मसमृद्ध झाला तर सगळं समृद्ध व्हायला हो लागतं का त्यामुळे समृद्धीच्या कोणकोणत्या धारणा आहेत जने तुझे त्या अंतरात्माशी ओळला जने खवळ तुझे त्या अंतरात्माशी खवळला खवळणे थांबणे ओळणे समृद्ध होणे जे हे ज्ञानेश्वरांच्या लिहिण्यामधून आलेले जे आहे त्यामुळे समृद्धी आपल्याला काय प्रकारचे पाहता येईल त्याचा सुख शांती आणि विशेषतः ज्याला आनंद म्हणलेला आहे याच्याशी काय संबंध आहे त्यामुळे हा एक्सप्रेसमधला लेख पण याच्यामध्ये शेवट त्यांनी काय केलेलं आहे पहा इन कन्क्लुजन हॅपीनेस पर से इज सब्जेक्टिव्ह व्हेरी एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ डिफरंट पॅरामीटर्स फॉर हॅपीनेस इज ऑर अवर हॅपीनेस ऑब्जेक्टिव्हिटी इज अ डिफ डिफिकल्ट आयडिया इंटरकनेक्शन्स ऑफ युअर ओन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर आणि यामध्ये तुम्ही तुम्ही स्वतःच्या जीवनाचे काय प्रकारचे अंतर्गत आणबाणे विनता आणि त्याच्यातनं तुम्हाला पाहता येतं आहे का एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं त्यात काय प्रकारचा रोल आहे खेलो इंडिया फिट इंडिया कॅम्पेन म्हणजे कोणकोणत्या प्रकारे आपल्याला हे uh, समजून घेता फिजिकल फिटनेस जरा शरीर आतमध्ये जे म्हणलेलं आहे दोन्हींचं व्वासयुजा दोन्हींमधलं काय महत्त्वाचे आहे त्या अर्थानं आपल्याला फॉर uh, हॅपियर वर्ल्ड लुक विद इन हा या निमित्तानं मेसेज आहे पहा पण हा फ्रिक्वेंटली तुमच्या uh, एथिक्सच्या पेपरमध्ये येत राहणारा असा प्रश्न जो आहे तो रिजनलमधलं त्याचा समजा मेपुरेगेनचं काही तुम्ही वाचलं त्यामध्ये तुम्हाला ग्रीक परंपरेच्यामधनं ते मग जोडून पाहतात का सद्गुण जे आहे रोमन परंपरेमध्ये त्याचं सा, कसं आकलन आहे आपल्याला जे लागेल ते काय प्लुरल प्लुरल म्हणजे एखाद्या गोष्टीची वेगवेगळ्या प्रकारची चर्चा उत्तरामध्ये जास्त स्पष्टीकरण न देता है। एका वेळेचे काय प्रकारे पाहता येईल त्याच्या दृष्टीनं साधारणतः आपण हे दोन आर्ग्युमेंट बघितलेले आहेत की काय प्रकारे सुख किंवा आनंद ज्याला म्हणजे आनंद हा जास्त बरोबर शब्द होईल हॅपीनेसचं जे आहे त्यामुळं मग आनंद आणि आनंदामध्ये असणार पण हॅपिनेस आणि आनंद खरोखर तसे बरोबर मॅच आहेत का त्याच्याविषयी का ह्या दोन वेगळ्या धारणास का पूर्णता होतील याच्याविषयी लॅक ऑफ बेटर म्हणून आपण आनंद म्हणतो का यासारखे प्रश्न परत तुम्हाला त्याच्यामध्ये टिकून राहणारच आहे पहा आत्ता एस्टॅब्लिश फॅक्ट म्हणून जसं या ऑथरनं वापरलेलं आहे रिजदोज वर रायटिंग इन रिजनल आनंद हा शब्द जास्त ॲप्ट आहे सुख या शब्दापेक्षा आणि त्यामुळे मग आनंद दिवस कसा प्रकारे तुम्ही पाहणार वीस मार्चा निमित्तानं केलेली चर्चा आहे पहा प्रकारे न्यूजपेपर सिंप्लिफमध्ये आपल्याला गोष्टी समजून घेणे आणि त्या लिहिण्याच्या दृष्टीनं कशा सुलभ होतील काशा पद्धती त्याचं मॅटर आपल्याला उपलब्ध होईल ही सगळी चर्चा न्यूजपेपर सिंप्लिफाईडचा हेतूच तो त्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रकारे सगळ्या गोष्टी पूर्वीचे यू पी एस सीचे प्रश्न आत्ताचा तुमचा मॅटर जे आणि तुमचा सिलेबस याची सांगड घालून तुम्ही ते एंटरलाईज करण्याचा प्रयत्न करता हॅपीनेसच्यासारखंच आणखी कुठल्याही नोशन जेव्हा आपल्याला समोर येईल त्याची आणखी चर्चा आपण आपल्या पुढच्या एखाद्या सेशनमध्ये आणखी करूया आपण तुर्तात आपण हॅपीनेसबद्दलची चर्चे थांबूया